नमस्कार मित्रांनो मराठी स्पर्धा जगत या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपण मानसशास्त्र यामध्ये मानसिक प्रक्रिया अभ्यासत होतो त्यामधील आज आपण विचार प्रक्रिया अभ्यासणार आहोत चला तर सुरुवात करूया विचार प्रक्रियेला मानव प्राण्याच्या ज्या अनेक व्याख्या केल्या जातात त्यापैकीच विचार करणारा प्राणी म्हणून देखील मानव प्राण्याला ओळखलं जातं विचार करणे ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे यात संवेदना अवबोध संकल्पना प्रतिमा कल्पना तर्क चिकित्सा स्मरण इत्यादी मानसिक प्रक्रियांचा समावेश आहे विचार प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी कोणती तरी समस्या असावी लागते समस्या निर्माण झाली की विचार प्रक्रिया सुरू होते उदाहरणार्थ शाळेला उशीर झाला आहे आता लवकर कसे पोहोचता येईल शाळेकडे जाणारे रस्ते कोणते आहेत सर्वात जवळचा रस्ता कोणता गर्दी कोणत्या रस्त्यावर कमी असेल कोणती वाहने मिळतील लवकर पोहोचणारी वाहने कोणती कमी खर्चाची कोणती सुरक्षित कोणती असे अनेक प्रश्न आपल्या मनात गर्दी करतात विचार प्रक्रियेत वस्तू डोळ्यासमोर नसताना विचार केला जातो पुष्कळ वेळा आपण तर्काने विचार करतो समस्या निर्माण झाल्याशिवाय मनुष्य विचार करीत नाही कारण गरज ही विचार प्रक्रियेची जननी आहे यानंतर आपण विचार प्रक्रिया म्हणजे नेमकं काय ते पाहूया समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय पूर्वानुभवाच्या विविध अंगाची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय अशी विचाराची व्याख्या मन यांनी केलेली आहे विचार करताना आपण अनेक प्रतिकांचा उपयोग करत असतो मग ही प्रतीक नेमकी कोणती आहेत शब्द प्रतिमा कल्पना संकल्पना नमुना प्रतिकृती नकाशा चिन्हे इत्यादी विचारांची काय आहेत प्रतिके आहेत परंतु लहान मूल प्रतिकांद्वारे विचार करू शकत नाही त्यांना प्रत्यक्ष वस्तू पाहाव्या लागतात कारण त्यांचं अनुभव विश्व हे एवढं विशाल नसत कारक कौशल्यांच्या आधारे मुले विचार करतात मुले मोठी झाली की ती प्रतिकांचा उपयोग करून विचार करू लागतात विचार प्रतिकांच्या माध्यमातून होत असल्यामुळे विचार म्हणजे प्रतिकात्मक वर्तन अशी विचाराची व्याख्या केली जाते यानंतर आपण विचार प्रक्रियेचे घटक पाहणार आहोत तर विचार प्रक्रियेचे घटक विचार प्रक्रियेच्या प्रारंभासाठी कोणती तरी समस्या असावी लागते समस्या हा विचार प्रक्रियेचा पहिला घटक होय समस्या सोडविण्यासाठी त्याला धडपड करावी लागते त्यासाठी तो पूर्व अनुभवाचा आधार घेतो नंतर जुळवाजुळव करून कृती करतो तर थोडक्यात विचार प्रक्रियेचे घटक कोणते आहेत तर समस्या धडपड अनुभव प्रत्यक्ष कृती हे आहेत विचार प्रक्रियेचे घटक यानंतर विचार प्रक्रियेची पातळी तर विचार प्रक्रियेच्या एकूण दोन पातळी आहेत विचार प्रक्रियेच्या एकूण दोन पातळ्या आहेत नंबर एक आहे अवबोधात्मक पातळी आणि संबोधात्मक पातळी तर सुरुवातीला आपल्याला अवबोधात्मक पातळी अभ्यासायची आहे तर अवबोधात्मक पातळी एखादी साडी विकत घेताना साडीचा रंग पोत दर्जा किंमत या संबंधीचे विचार आपल्या मनात येतात त्याचबरोबर महात्मा गांधीजींचा फोटो पाहिला की त्यांचा पोशाख राहणीमान हावभाव हास्य या संबंधी आपण विचार करतो आता या दोनही उदाहरणात आपल्या असे ध्यानात येईल की बाह्य उद्दीपकाचा साडीचा गांधीजींच्या फोटोचा ज्ञान इंद्रियावर परिणाम होऊन आपणास उद्दीपकाचे ज्ञान होते व अवबोध होतो अवबोधावर आधारलेल्या या विचार प्रक्रियेला अवबोधात्मक पातळीवरील विचार प्रक्रिया असे म्हणतात यानंतर आपण पाहूया संबोधात्मक पातळी आपल्या मनात तयार झालेल्या संबोधाच्या माध्यमातून आपण विचार करतो या पातळीवर प्रत्यक्ष वस्तू किंवा प्रसंग समोर असत नाही प्रत्येक गोष्ट मूर्त स्वरूपात आपल्या समोर असावी लागत नाही संबोधाच्या आधारे विचार करण्याच्या प्रक्रियेला संबोधात्मक पातळीवरील विचार प्रक्रिया असे म्हणतात विचार प्रक्रियेचे सर्वात महत्वाचे साधन म्हणजे संबोध किंवा संकल्पना होय केवळ शब्द म्हणजे संबोध नव्हे शब्दावरून जो अर्थबोध होतो त्या अर्थबोधास संबोध किंवा संकल्पना असे म्हणता येईल उदाहरणार्थ आकाश म्हटले की आपणास विशालतेचा निळेपणाचा व्यापकतेचा सर्व व्यापीपणाचा अर्थबोध होतो त्या अर्थबोधात संकल्पना किंवा संबोध असं म्हणता येईल नवीन वस्तू तसेच नव्या घटनांशी आपला जसा संबंध येत जातो तस तशा संकल्पना विकसित होत जातात अनुभव आणि निरीक्षणातून संबोध तयार होतात मग आपल्या मनात संबोध कसे तयार होतात हे पाहूया आपण लहान मूल गाय पाहते गायीला हम्मा म्हणते लहान मूल गायीचे निरीक्षण करते प्रथम गाय पांढऱ्या रंगाची आहे असे त्याला वाटते मग दुसऱ्या दिवशी काळ्या रंगाची गाय त्याला दिसते नंतर काळ्या पांढऱ्या मिश्र रंगाची गाय दिसते अन्य रंगाच्या गायी त्याला दिसतात तसेच शिंगे असलेली सिंगे नसलेली कमी उंचीची जास्त उंचीची शेपटीची लांब शेपटीची गाय त्या मुलाला दिसते तसेच सिंगे असलेली नसलेली कमी उंचीची जास्त उंचीची शेपटीची लांब शेपटीची गाय ते मूल पाहते या सगळ्या गायीच आहेत या सर्व अनुभवातून गायीमध्ये आढळणारे सामान्य गुणधर्म त्याच्या लक्षात येतात मग सामान्य गुणधर्मांनी युक्त असा गाय या प्राण्याचा संबोध त्याच्या मनात तयार होतो लहान मुलाचे अनुभव विश्व मर्यादित असते त्याला जसजसे अधिक अनुभव मिळत जातात तसतसे त्याचे संबोध दुरुस्त होत जातात सुधारतात यानंतर आपण पाहूया संकल्पना किंवा संबोध कोण कोणत्या टप्प्यातून तयार होतात संकल्पना किंवा संबोध पुढील टप्प्यातून तयार होतात तर ते टप्पे पहा वस्तू किंवा प्राण्याचे प्रत्यक्ष ज्ञान होणे गुणवैशिष्ट्य ध्यानात घेणे गुणवैशिष्ट्यांचे सामान्यीकरण करणे अमूर्त रूप देणे शब्दांच्या माध्यमातून संबोध किंवा संकल्पना तयार होणे संकल्पना अस्पष्ट असतात एवढेच काय चुकीच्याही असतात व्यक्तीचे अनुभव विश्व जसे जसे अधिकाधिक व्यापक होत जाईल तसतसे संबोध स्पष्ट व अचूक होतात यानंतर आपण संबोध किंवा संकल्पनाचे प्रकार पाहणार आहोत संबोध किंवा संकल्पनांचे प्रकार तर नंबर एक आहे व्यक्तिविशिष्ट विशिष्ट संबोध त्यामध्ये आई वडील पालक मालक अशा पद्धतीचे संबोध येतात वर्ग विशिष्ट संबोध त्याची उदाहरणं प्राणी पक्षी मानव नंबर तीन आहे गुणधर्म विशिष्ट संबोध यामध्ये गुणधर्म असतात किंवा गुणधर्म दाखवतात जसं की शूर प्रेमळ गोड चांगला अशा पद्धतीने त्यानंतर आहे संबंध दर्शक संबोध यामध्ये येतात लहान मोठा दूर जवळ कमी जास्त त्यानंतर आहे कालवाचक संबोध यामध्ये काळ दर्शवलेला असतो आज उद्या दिवस महिना वर्ष अशा पद्धतीने संख्यावाचक संबोध यामध्ये संख्या दर्शवलेल्या असतात दहा शंभर हजार इत्यादी तर या ठिकाणी आपण संबोध व संकल्पना त्याचबरोबर त्यांची उदाहरणं पाहिलेली आहेत तर यानंतर आपण पन संकल्पनेचे किंवा संबोधाचे शैक्षणिक महत्व अभ्यासणार आहोत तर पहा विचार प्रक्रियेचे संबोध हे महत्वाचे साधन आहे संबोध निर्मिती स्पष्टपणे होणे गरजेचे असते ती झाली नाही तर आकलन होत नाही अध्ययनार्थ्यांना तुलना पथककरण संयोजन तसेच संकलन करण्याची संधी शिक्षकांनी उपलब्ध करून द्यावी अध्यापन सूत्रे संकल्पना निर्मितीस पोषक असतात त्यात अध्यापन सूत्राचा उपयोग जरूर करून घ्यावा संबोध व्यवस्थित निर्माण होण्याच्या बाबतीत शिक्षकांनी दक्ष असावे कारण संबोध हा विचार प्रक्रियेचा आधार आहे संकल्पना नीट निर्माण झाल्या नाही तर विचार प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात यानंतर आपण विचार प्रक्रियेतील अडथळे पाहूया नंबर एक आहे निरीक्षणातील दोष काही वेळा निरीक्षणात दोष अपुरेपणा व उनिवा राहतात त्यामुळे विचार प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो पूर्वग्रह दोष पुष्कळ वेळा व्यक्तीबद्दल किंवा प्रणालीबद्दल आपला ग्रह चुकीचा असतो मूळ पाया चुकीचा असल्यामुळे विचारात अडथळा निर्माण होतो विचार प्रक्रिया दोषपूर्ण होते काकतालीय न्याय दोन घटना किंवा प्रसंगाचा काळी मात्र संबंध नसताना आपण त्यांच्यात कार्यकारण भाव निर्माण करतो त्यामुळे विचार दोषपूर्ण होतात आणि शेवटचा अडथळा आहे इच्छानुवृत्ती विचार आपल्याला जसे घडावे वाटते तसे घडणार आहे असे ग्रहित धरून काही वेळा आपण विचार करतो त्यामुळे विचार प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो उदाहरणार्थ उदाहरणार्थ परीक्षेत विचार प्रक्रियेवर प्रश्न पडणार नाही असे आपल्याला वाटते म्हणून आपण तसे गृहीत धरून विचार प्रक्रिया अभ्यासत नाहीत किंवा त्याकडे दुर्लक्ष करतो याचाच अर्थ काय होतो तर विचार प्रक्रिया दोषपूर्ण होते तर्क आणि अनुमान हे वरच्या पातळीवरील विचार प्रक्रियेचे अंग आहेत त्यात उद्गामी आणि अवगामी पद्धती आहेत समस्या विमोचन पद्धत चिकित्सक विचार पद्धत केंद्रानुगामी व विचार विचारपद्धती सृजनशील विचारपद्धती तसेच विमर्शी विचारपद्धती या विचार प्रक्रियेत अन्य पद्धती आहेत यानंतर आपण विचार प्रक्रियेचे शैक्षणिक महत्त्व जाणून घेऊया तर विचार प्रक्रियेचे शैक्षणिक महत्त्व नंबर एक आहे शिक्षकांनी अध्ययनार्थ्यांना केवळ माहिती न पुरवता त्यांच्या तर्कशक्ती व चिकित्सक वृत्ती विकसित कराव्यात अध्ययनार्थ्यांना आपले विचार व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी का व कसे हे प्रश्न निर्माण झाले की विचार प्रक्रिया गतिमान होते अध्ययनार्थ्यांना या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी प्रवृत्त करावे त्यानंतर आहे भावना उद्रेक आणि पूर्वग्रह यांचा प्रभाव टाळण्याचे शिक्षण अध्ययनार्थ्यांना द्यावे योग्य दिशेने विचार करण्याची सवय लावावी शिक्षकांनी आपली मते विद्यार्थ्यांवर लादू नयेत अध्ययनार्थ्याच्या अनुभव समृद्धी आणि भाषा विकासाकडे विशेष लक्ष पुरवावे संबोध निर्माण करताना ज्ञाताकडून अज्ञाताकडे तसेच मूर्ताकडून अमूर्ताकडे यासारख्या सूत्रांचा वापर करावा उद्गामी व अवगामी पद्धतीचा वापर करून अध्ययनार्थ्याच्या तर्कशक्तीचा विकास करावा चित्रकला काव्य वादविवाद कथालेखन इत्यादी गोष्टींच्या मदतीने अध्ययनार्थ्यांना विचार प्रवृत्त करावे त्याचबरोबर अध्ययनार्थ्यांसमोर समस्या निर्माण कराव्यात त्यातून त्यांनाच मार्ग शोधण्यास सांगावे त्यामुळे विचार प्रक्रिया सुरू होईल तर हे होते विचार प्रक्रियेचे शैक्षणिक महत्व तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा पुन्हा भेटूया पुढच्या माहितीसह